जय हिंद मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि तडकेदार भाषण। मित्रांनो, हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा तिरडा चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिक हो, सर्वांना माझे नमस्कार। आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदविश्व राजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या मानाचा मुजरा। तो 19 फेब्रुवारी 1630 या सणाचा दिवस, या मंगल दिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहांचा जन्म झाला। तो शूर सिंह म्हणजे रायतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय। शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते। माता जिजाऊकडून शिवबाळराजेंनी उत्तम संस्कार मिळाले। पिता सहाजीराजेंकडून शौर्याचा अनमोल वारसा मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार, धाडसी आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले, पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले। शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले। स्वराज्य रक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा मावळ्यांनी आपले प्राणपणास लावले। शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले। त्यांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक बल्लाढ्य शत्रूचा पराभव केला। अनेक वर्षाची गुलामगिरी नष्ट केली, रयतीला सुखी केले, शेतकऱ्यांचा मान राखला, स्त्रींचा आदर सत्कार केला। 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला। गोरगरीब सामान्य रयतीला लोक कल्याणकारी राजे मिळाले। 3 अप्रैल 1680 रोजी असे ही महान आदर्श छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले। छत्रपती शिवाजी महाराज हे आज प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान व महाराष्ट्राची शान आहेत। ते संपूर्ण विश्वासाठी वंदनीय आहेत। अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांना माझे कोटी कोटी प्रणाम। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला तडकेदार भाषण आवडला असेल। तर आपल्या शिवबांसाठी आणि महान राजमाता जिजाऊंसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।